कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या पाचशे बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेकडून सुरू असून त्यांनी बँकेच्या दोन माजी सीईओना अटक केल्याने संचालक मंडळातील अनेकांचे धाबे धाबतणाडले आहेत पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील पाचशे बारा कोटी चौपन्न लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जदार अशा एकूण त्र्याऐंशी जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेच्या एसीपी मीना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाल्यावर बँकेच्या सीईओ अपर्णा वडके यांना अटक करण्यात आली त्यावेळी बँकेचे संचालक अभिजित विवेकानंद पाटील यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला तो फेटाळण्यात आला आता त्यांचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल आहे त्यावर उद्या सुनावणी होणार आहे जिल्हा न्यायालयाने अभिजित पाटील यांचा अर्ज फेटाळल्यावर बँकेचे दुसरे सीईओ हेमंत सुताने यांना अटक करण्यात आली त्यामुळे संचालक मंडळात घबराट पसरली असून आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते या भीतीने संचालक सुभाष मधुकर देशपांडे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला त्याच्यावर बुधवारी सुनावणी होणार होती पण त्याचवेळी आणखी एक संचालक रवींद्र श्रावण चोरघे यांनीही जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याने आता दोन अर्जावर चार जुलै रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट